या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर आज सायंकाळी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे। या सभेसाठी नाशिक शहर पोलिसांकडून विशेष बंदोबस्त असणार आहे। 400 गणवेशातील कर्मचारी आणि 100 साध्या वेशातील कर्मचारी सभास्थळी तैनात असतील। त्याचप्रमाणे दंगल नियंत्रण पथक देखील सभा ठिकाणी असणार आहे। या सभेसाठी येणारे कार्यकर्त्या नागरिकांना तपासणी करूनच सभास्थळी परवानगी देण्यात येत आहे। कोणालाही बॅग किंवा इतर साहित्य सभास्थळी आणण्यासाठी परवानगी नसल्याची माहिती नाशिकचे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी दिली आहे। आजच्या ठिकाणी संध्याकाळी सभेचं आयोजन केलेलं आहे। सभेच्या अनुषंगाने स्थानिक पोलीस स्टेशन देखील बंदोबस्त करण्यात आलेला आहे। या ठिकाणी सुमारे 400 पोलीस कर्मचारी युनिफॉर्ममध्ये आहेत आणि 100 जास्त पोलीस कर्मचारी हे साध्या वेशातील आहेत। त्याचबरोबर दंगल नियंत्रक पथक देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे। ट्रॅफिकचं देखील नियोजन करण्यात आलेलं आहे। मैदानाच्या बाजूलाच एक मोठं मैदान आहे, त्या ठिकाणी पार्किंगची विशिष्ट व्यवस्था करण्यात आलेली आहे। VIP-साठी वेगळी एंट्री असून त्या ठिकाणी वेगळा बंदोबस्त आहे। संपूर्ण ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे आणि सभेच्या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती याला चेकिंग फिस्किंग करूनच आत सोडण्यात येणार आहे। त्यासाठी विशेष अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे। मैदानामध्ये कुठलीही बॅग, कुठली पाण्याची बॉटल, कुठलंही याचं याला परवानगी नाही। प्रत्येकाला फिस्किंग करून आणि कुठलंही साहित्य सोबत न देता आत सोडण्यात येणार आहे आणि सर्व ठिकाणी साध्या वेशातील तसेच युनिफॉर्ममधील देखील या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। त्यांच्या जो सुरक्षा जो दर्जा आहे त्याप्रमाणे सुरक्षेचं पूर्ण प्रमाण यंत्रणा करण्यात आलेली आहे। सभेसाठी येणारे जे नागरिक आहेत त्यांना स्ट्रिक्टली हेच नियम आहेत की सभेमध्ये त्यांनी येताना कुठलीही वस्तू सोबत आणायची नाही। त्यांनी फक्त रिकाम्या हाताने यायचं, पाण्याची बॉटल देखील त्यामध्ये आणू शकत नाही। कुठली बॅग, कुठली वस्तू सोबत त्यांच्याबरोबर अलाउड नाही। सोलापुरात वेज नॉन वेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट, हॉटेल रोहित चे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी कार्यक्रम, विविध पार्टीचे ऑर्डर ही स्वीकारले जाते। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पता हॉटेल रोहित, दादर रस्ता अपोजिट कार्यक्रम।